नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्वीन प्रियांकामध्ये। आज जोरदार पाऊस पडतो आहे, गरम गरम काहीतरी खायचं खूप मन करतं आहे, पण काय खावं? भजी पण सारखे सारखे खाल्ले तर एक वेळेला कंटाळा येतो। तर मी सगळ्यात वेगळं म्हणून आज कटवड्या करणार होते, तर चला म्हटलं तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करूया। खूप मस्त अशी टेस्टी झणझणीत अशी ही रेसिपी तयार होते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ही मटक्याच्या हांडीमध्ये रेसिपी बनवणार आहे, त्यामुळे ह्याची जी चव आहे ती दुप्पट होणार आहे। खूप मस्त अशी रेसिपी होते, नक्की एकदा ट्राय करून पहा। आणि नेहमी वेगवेगळं काय बनवायचं ते ही रेसिपी एकदा करून पाहायला हरकत नाही। चला सुरुवात करूया। इथे जे कट आहे ते बनवण्यासाठी मी इथे मसाला घेतला आहे, पाववाटी खोबरं, 1 इंच अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 मिरच्या, 3 मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत मी, आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व जे आहेत मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, मी ते तवा ठेवला आहे आणि ह्याला चांगला भाजून घेणार आहे। तुम्ही पाहत असाल माझ्या रेसिपीमध्ये, प्रत्येक रेसिपीमध्ये मी लोखंडाचा तवा आणि आपली जे मटक्याची भांडी वगैरे असतात त्याचा वापर करते। मी शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरणं टाळते, तर तुम्हीसुद्धा लोखंडाच्या तव्याचा वगैरे वापर करू शकता, ते आपल्या आरोग्यासाठीसुद्धा चांगलं असतं। आता खोबरं भाजून झालं आहे, आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे, आणि जे लसूण, अद्रक आणि मिरची आहे ती मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे। मिरची मात्र कापून टाका, नाही तर तडतडू शकते। आता ह्याला हे चांगलं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हे फ्राय झालं की जे कांदे आपण उभे चिरून घेतले होते तेही आपण याच्यामध्ये ॲड करूया। फ्रेंड्स लक्षात घ्या, मसाला आपल्याला खूप चांगला असा भाजून घ्यायचा आहे। आता हे सर्व भाजल्यानंतर जो कांदा आहे तोही आपण याच्यामध्ये ॲड करूया। कांद्यालासुद्धा आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये आपण पाणी न घालता वाटण तयार करणार आहोत। पाणी न घालता वाटण करण्यासाठी तुम्हाला हा मसाला खूप चांगला भाजून घ्यावा लागणार आहे, कारण की ह्याला मी परत जास्त भाजणार नाही, त्यामुळे जे काही मी भाजायचं आहे ते मी ह्याला आत्ताच भाजून घेणार आहे। आता छान असं ह्याला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता कांदा आपला बऱ्यापैकी चांगला भाजून झाला आहे। एक अजून 2 मिनटं तरी आपण याला अजून भाजून घेऊया, आणि नंतर सर्व मसाला आपण वाटून घेऊया। कोथिंबीर वाटण्यात आपल्याला म्हणजेच मिक्सरमध्ये ॲड करायची आहे, त्याला आपल्याला भाजून घ्यायचं नाही। चला मसाला झाला आहे, थंड होण्यासाठी साईडला ठेवूया, आणि बटाट्यासाठी आपल्याला जी पेस्ट बनवायची आहे वड्यांसाठी ती आपण तयार करूया। इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, 1 इंच इतकं अद्रक घेतलं आहे, आणि याला मी असं जाडसर वाटून घेणार आहे। पाहू शकता कसं वाटलं आहे। आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करणार आहे। तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करूया, आणि जी आपण पेस्ट केली होती अद्रक लसूण आणि मिरचीची ती आपण या सगळी याच्यामध्ये ॲड करूया। आता मिरची मी कमी तिखट हवा म्हणून मी कमी मिरची टाकली आहे, तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, आणि जे उकडलेले बटाटे आहेत ते मी याच्यामध्ये फोडी करून ॲड करून घेतले आहेत। मी फोडी करून तव्यावरती त्यांना फ्राय करून घेते, म्हणजे ते फोडी जे आहेत त्या तव्यावरती चांगल्या अशा शेकल्या जातात, आणि जी बटाट्याची भाजी आहे त्याची टेस्ट आणखीन छान वाढते, आणखीन छान लागते। याला कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे, आणि 1-2 मिनटं तरी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे जो मसाला आहे तो बटाट्याच्या आतपर्यंत असं मस्त असं मुरतो, आणि बटाटा छान शिजतोही आणि टेस्टही छान लागते। थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। मैत्रिणींनो लक्षात घ्या, मी बटाटा कमी तिखट यासाठी ठेवला आहे कारण की कट आपला जो असतो तोही तिखट असतो, त्यामुळे ते
तुम्ही जितकं तिखट खात असाल त्याचा अंदाज घेऊन तुम्ही टेस्ट मॅनेज करा किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही तिखट ॲड करा. आता मस्त असं हे फ्राय झालं आहे, पाहू शकता मस्त अशी वाफ याला 2 मिनिटात आपण काढून घेतली आहे. थोडंसं मॅश करायचं आहे, तुम्हाला आवडत असेल तर मॅश करा किंवा नाही केलं तरी चालेल. आता मस्त ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून पाहू शकता मी किती छान असं मॅश करून घेतलं आहे. आणि आता ही फ्लेम बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता कटसाठी मटकीचा वापर होतो. मी पाहू शकता कशी मटकी घेतली आहे, ही गावठी मटकी आहे. ही आकाराने छोटी असते आणि टेस्टी असते, तर मिळाली त्याचा नक्की उपयोग करून बघा. त्याला मी 2 शिट्ट्या घेतल्या आहेत आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकली आहे. आता जी हंडीमध्ये आपल्याला बनवायचं आहे की नाही कट, तो हंडी मी गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल, जिरी, मोहरी आणि कढीपत्ता ॲड केला आहे. लक्षात ठेवा, मटक्याची म्हणजे कुठलीही भांडी वापरत असाल तर त्याला स्लो टू मीडियम असेच त्याचं फ्लेम ठेवायची आहे. कधीही फास्ट करू नका, नाहीतर मटका आहे तो तडकू शकतो, फुटू शकतो. थोडंसं हिंग टाकायचं आहे. हे स्लो फ्लेममध्ये मटक्याच्या भांडीमध्ये जेवण बनवतात त्यामुळे हे स्लो बनतं जेवण, त्यामुळे वेळ खूप जास्त लागतो. नॉर्मल तुम्ही ज्या भांड्यांमध्ये बनवता तसं आपण फ्लेम फास्ट करून त्याला पटपट पटपट बनवू शकतो, पण याच्यामध्ये तसं होत नाही. याची कुकिंग प्रोसेस खूप स्लो असते, काय की आपण त्याला मंद आचेवरती बनवतो आहे. ठीक आहे, आता पाहू शकता तुम्ही तेलामध्ये आपण जे सर्व टाकलं होतं ते तडतडायला लागलं आहे. तेल आता छान असं गरम झालं आहे. तुमच्याकडे मटकण नसेल किंवा मातीचं भांडं नसेल तर तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये बनवू शकता, तुमची चॉईस आहे. हवं त्या भांड्यात बनवा, पण मातीचं भांडं मिळालं तर नक्की ट्राय करून बघा. टेस्ट थोडी वेगळी लागते, आणखीन जास्त खोलून येते. आता मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये ॲड केला आहे. यालाही आपल्याला छान असं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी पाहत असाल तुम्ही तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवलं आहे. तुमच्या घरात जर तेलाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही ॲड करा, पण आमच्या घरामध्ये ते काही आवडत नाही जास्त तेल, तर माझ्या कालवणाला तरीसुद्धा येणार नाही. आता मसाले ॲड करूया. मी 1 चमचा इतकी हळद टाकली आहे, 3 चमचा धना पावडर, 3 चमचा कुठलाही घरगुती मसाला तुम्ही ॲड करा. मी माझ्याच घरात असलेला घरगुती मसाला ॲड केला आहे. याला छान असं भाजायचं आहे. आणि जो आपण मसाला स्टार्टिंगला भाजला होता तो मसाला मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि मटकी जी आपण शिजून घेतली होती तीही हा मसाला भाजून झाल्यावरती ॲड करायचा आहे. आता फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही मसाला छान असं भाजून झाला आहे. चला मटकीसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूया. मटकी तुम्ही शिजून नाही घ्यायची असेल तरी चालेल, डायरेक्टही तुम्ही याच्यामध्ये ॲड केली तरी चालेल, पण मी म्हणजे जास्त आणखीन वेळ लागू नये म्हणून 2 शिट्ट्या इतक्या कुकरला काढून घेतलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये 1 लिटर इतकं पाणी ॲड करणार आहे, पाहू शकता तुम्ही, कारण की आपण याच्यामध्ये मडक्यामध्ये शिजवतो आहे तर याच्यातलं पाणी आटू शकतं, आटेल, म्हणून मी 1 लिटर इतकं पाणी ॲड केलं आहे. बाकी तुमच्यावरती आहे किती घट्ट किती पातळ हवं, तुमच्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा. झाकण ठेवून आपण आता साधारण 10 ते 15 मिनटं याला शिजू द्यायचं आहे, उकळू द्यायचं आहे. फ्रेंड्स, आपल्याला याला असंच उकळू द्यायचं आहे आणि हळू 10 ते 15 मिनटात स्लो फ्लेममध्ये हे शिजून जाईल, आणखीन छान असं घट्ट होईल. 10 ते 15 मिनटं याला आरामात लागतात. 5 मिनटानंतर पाहू शकता किती छान अशी याला उकळी आली आहे. आणि मस्त असं किचनमध्ये सगळीकडे या रेसिपीचा गमगमाट असा सुटलेला आहे. खूप मस्त अशी रेसिपी होणार आहे आता आपली. फ्रेंड्स, आता वड्यांसाठी बॅटर बनवूया. इथे मी 5 ते 6 चमचे इतकं बेसन घेतलं आहे. हे घरातलं बेसन आहे म्हणून 1 चमचा इतकं मी तांदळाचं पीठ ॲड करते, 1 चमचा इतकी हळद आणि चवीपुरतं मीठ.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेडीमेड पिठाचा पण वापर करू शकता. रेडीमेडचं पीठ वापरलं तर मात्र तांदळाचं पीठ स्किप करा. आता ह्याला हवं तेवढं जेमतेम घट्ट होईल इतकंच पाणी ॲड करून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. घोटाळ्या होणार नाहीत याची थोडी काळजी घ्या आणि हळूहळू भीताभीताने पाणी ॲड करून एक पातळ, जास्त पातळही नाही पण मीडियम साईजचं असं बॅटर तयार करून घ्या. सोडा किंवा बेकिंग पावडर इनो काहीही ॲड करायची आवश्यकता नाही. चला, बॅटर आपलं पाहू शकता ह्या पद्धतीने तयार आहे. हे जे आपण मसाला तयार केला होता त्याचे गोळे बनवून घ्या. हव्या त्या आकाराचे बनवून घ्या, गोल चपटे तुम्हाला हवे तसे, ठीक आहे. आता फ्रेंड्स, कसं आहे, मी अशा नवनवीन रेसिपी आणण्यासाठी खूप मेहनत करते. तुम्हाला माझी जी रेसिपी आवडत असेल, माझी मेहनत आवडत असेल, तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून, कॉमेंट करून सपोर्ट करा. मला आणखीन उत्साह येईल अशा नवनवीन रेसिपीज आणण्यासाठी. आता वडे तळण्यासाठी मी इथे एक जे तवा आहे तो ठेवला आहे, तेल ॲड केलं आहे आणि आता वडे जे आहेत या बॅटरमध्ये आपण डिप करून तेलात सोडूया. हाताने पण सोडू शकता, मी चमच्याच्या साह्याने सोडत आहे. मी तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे सोडते, पाहू शकता. या प्रकारे मी सोडले आहे तेलामध्ये. तेल मीडियम इतकं गरम झाल्यानंतर फ्लेम लगेच स्लो करायचे आहे. फ्लेम फास्ट बिलकुलही ठेवू नका. तेल पाहू शकता तुम्ही मी कसे ह्या चमच्याने ह्याच्याने सोडत आहे. वड्यावरती सोडून त्याला साईडला करून देणार आहे. दुसराही वडा याच प्रकारे मी सोडून घेणार आहे. मी तेल कमी वापरलं आहे म्हणून मी या प्रकारे करते आहे. कसं आहे, तेल जास्त जर घेतलं तर परत ते वापरलं जात नाही, ते वाया जातं आणि ते वापरूही नाही. कारण की जितकं जास्त वेळ आपलं तेल उकळलं जातं तितकं ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, त्याच्यात बॅड कोलेस्ट्रॉल तयार झालेलं असतं. तर तुम्हीही कमी तेलातच तळायचा प्रयत्न करा. नसेल तुम्हाला जमत किंवा नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही जास्त तेलातही तळू शकता. मी काय करते, थोडंसं तेल घेते, जितकं मला वापरायचं तितकं तेल मी घेते. जास्त काही त्यातनं मग उरत नाही आणि वायाही जास्त काही जात नाही. आता ह्या वड्यांना छान असं आलटून पालटून आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्हाला जितका कलर येईपर्यंत आवडतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तितका कलर येईपर्यंत तळून घ्या. पाहू शकता मी आता हे वडे कसे पलटून घेतले आहेत. या म्हणजे जितकं क्वांटिटी मी तेलाची घेतली आहे त्या क्वांटिटीमध्ये साधारण 4 इतके वडे बसू शकतात. तर पाहू शकता कसे मी मस्त असे तळून घेतलेत. बोलता बोलता आपले वडे हे तळून झालेले आहेत, मस्त असा त्याचा कलर आलेला आहे. चला, वडे काढून घेऊया आणि आपली रेसिपी आता जवळजवळ तयार आहे. मस्त अशी रेसिपी तयार झाली आहे. मला तर असं झालं आहे की मी कधी एकदाच या रेसिपीवरती ताव मारते. खूप मस्त मस्त असं कलर आलं आहे. आ हा हा, बघा हंडी किती छान दिसते ना, मस्त. चला हंडी उघडून बघूया. मी तेलाचं कमी वापरला आहे त्यामुळे माझा जो कट आहे त्याला तरी येणार नाही. असं आहे घरामध्ये, कुणाला तरी आवडते कुणाला नाही आवडत, तेलाचं जास्त कुणाला जमतं नाही, अशा वेळेला अशी ग्रेव्ही बनवायची आणि साईडला तडका तयार करून घ्यायचा. ज्याला तरी आवडते त्याला तो तडका वरतून सर्व करायचा. झालं, किती छान अशी रेसिपी झाली आहे. चला, कोण कोण येत आहे, कुणाकुणाला ही रेसिपी आवडली आहे, चला लवकर लवकर या, मस्त अशी रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली का मला कॉमेंट करून नक्की नक्की कळवा. पावसाळ्याच्या दिवसात ही रेसिपी करायला नक्की पाहिजे. माझ्या तर रेसिपीची तयारी झाली आहे. फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल, पुढची रेसिपी कुठली बनवायची तेही मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.